नमस्कार, मैं विशाल परदेश बुलेटिन मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत। दुपारची वेळ आणि घडामोडी अगदी वेगाने घडताना दिसतायत। सुरुवात करूयात महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारने आजपासून पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने प्रतिबंधात्मक सूचना आणि नियम जाहीर केले आहेत आणि त्यानुसार ब्रेक द चेन अंतर्गत 4 जून 2021 पासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधात विस्तार करण्यात आला। राज्यातील अनेक जिल्ह्यांचा समावेश दुसऱ्या स्तरातून तिसऱ्या स्तरात करण्यात आला आणि या ठिकाणी सर्व दुकानं सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत। तर अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील। मॉल्स, सिनेमागृह, मल्टीप्लेक्स बंद राहणार आहेत। रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार 50% क्षमतेने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील। नवीन नियम काय जाणून घेऊयात। तर बहुतेक जिल्हे हे तिसऱ्या स्तरात आहेत, सोमवारपासून अंमलबजावणी ही केली जाईल। लोकल सेवा जी आहे ती सर्वसामान्यांसाठी तूर्तास नाही आहे। कार्यालयाची सुरक्षितता निश्चित करा असं सांगण्यात आलेलं आहे। RT-PCR चाचण्या मोठ्या प्रमाणात कराव्यात अशी देखील सूचना करण्यात आली। नियम आहे, बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करावी असं देखील सांगण्यात आलं। गर्दी जमाव आणि मेळावे टाळावेत। कंटेनमेंट झोन घोषित करावीत। सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं हे बंधनकारक असणार आहे। नियमांचं पालन न केल्यास नागरिकांना दंड ठोठवण्यात येईल। टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या त्रिसूत्रीचा अवलंब केला जाईल। त्यामुळे नवीन नियम लक्षात घेऊनच सगळीकांना खरं तर आता या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये काम करावं लागणार आहे। कारण परत एकदा डेल्टा प्लस हा म्युटेड विषाणू जो आहे तो कोरोनाच्या संदर्भातला त्याचा प्रसार होताना दिसतोय। म्हणून पुन्हा एकदा काही नवीन नियम जे आहेत ते लागू करण्यात आलेले। सध्या जर आपण लक्षात घेतलं युरोप असेल आणि इंग्लंड असेल इथे मोठ्या प्रमाणात डेल्टा प्लसचे रुग्ण जे ते आढळून येत आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील हे रुग्ण आढळलेले आहेत। म्हणून याचा प्रसार वेगाने होऊ नये या अनुषंगाने पुन्हा एकदा काही नियम जे आहेत ते लागू करण्यात आले। बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत भुंदे आपल्या बरोबर आहेत पुण्यावरनं। चंद्रकांतकडे जाऊयात। चंद्रकांत, परत एकदा काही नवीन नियम जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत, अर्थात याबद्दल काही मतमतांतर असू शकतात वेगवेगळ्या वर्गाची, काय म्हणतात लोक आणि या नवीन नियमांचं पालन केलं जात आहे का? विशाल, आत्ता आपण लक्ष्मी रोडवर आहोत। आपल्याला माहिती आहे आजपासून दुकानांची वेळ बंद होण्याची 4 वाजेची आहे। पाहू शकतो आता दुकानदारांनी शेटर उडवायला सुरुवात केलेली आहे। सगळे हे पथरेवाले असतील हे सगळे हे आवरावरीला घेतलं यांनी सगळ्यांनी, कारण खरं तर यांना गेली 15 दिवस झाले, 7 वाजेपर्यंत व्यवसाय करता येत होता, पण आजपासून पुन्हा नवीन नियम लागू झाले त्यामुळे यांना 4 वाजताच दुकान बंद करावं लागतं। काका काय सांगाल, पुन्हा वेळ बदलली? वेळ बदल, आम्ही ह्या शिवराय विचार पथारी संघटना आहे, आमच्या अध्यक्ष रवींद्रांना माळवतकर आहेत आणि हे जी वेळ बदलली किंवा काळानुसार आम्हाला बदलायची गरज होती, पण आमच्याकडे एवढं उत्पन्न नाही आहे की आम्हाला बसून घरी खायला किंवा अर्ध्या दिवसात अंदाज होईल एवढं नुकसान होतं, प्रॉफिटच होत नाही तेवढं। वेळ वाढवणं महत्वाचं आहे, शिवाय आताच्या परिस्थितीत कोरोना पण आहे ना, कोरोना आहे हे बरोबर आहे साहेब, मोर्चे काढतात, परंतु हे मोर्चे काढतात, आंदोलन करतात, OBC आंदोलन करतात, मराठा आंदोलन करतात, सगळे आंदोलन करतात, तेव्हा हे येत नाही, आमच्या व्यापाऱ्यांवरच कशाला का द्यायला पाहिजे। म्हणजे विशाल बघितलं त्यांची खंत काय आहे, तुम्ही मोर्चे काढता आंदोलन करता त्या तिथं कोरोना येत नाही, फक्त आमच्याच दुकानापाशी कोरोना येतो, बरोबर का? यस, बरोबर आहे। पुण्यात लक्ष्मी रोडहून सुरेश कुमार चंडीप्रसाद बगाडिया बोलतोय। लक्ष्मी रोडला जी काही टायमिंग बदलली ती योग्यता असो वा नसो, पण आम्हाला व्यापार म्हणजे झालेलं नुकसान त्याची भरपाई सरकारने कुठल्या तरी पद्धतीने आम्हाला मोबदला मिळावा, दुकानातल्या कामगारांना मोबदला मिळावा, नुसतं सरकारचे हुकूम पाळायचे, बाकीचे पोलिसांचे हप्ते भरायचे हे करायचे, त्याच्याकरता आम्हाला कुठली तरी सवलत द्या दुसरी। तुम्ही आत्ता स्वतः हाताने शटर ओढलं, की तुमची इच्छेने ओढलं की सरकारी नियमांमुळे ओढलं? सरकारी नियमांमुळे आम्ही ओढले, टायमिंगला 4 वाजले की आम्ही टायमिंगला खाली करू शकतो, सरकार बोलते तसंही करतो।
आणि पोलीस आतमध्ये घुसतात, नाही ओढलं की नुकसान आहे पूर्ण पूर्ण नुकसान. जे सातचा टायमिंग होता ते सातचा जो टायमिंग होता ते व्यवस्थित होतं, पत्रवाल्याचा बी फायदा होत होता, पण आता नुकसान होत चाललंय सगळ्यांचंच. एक प्रचंड नुकसान होते. आपण आणखीन काय बघूया इथं, इकडे पत्रावले वगैरे सगळ्यांनी आवरावर हे बघा, हे शटर वाढायला लागले. शटर वाढावं लागतंय तुम्हाला का? मग नवीन नियमामुळे तुमची इच्छा आहे शटर वाढायची? नाही, इच्छा तर नाही आहे, लेकिन अभी गव्हर्नमेंटने बोला आहे 4 वाजे तर मार्केट बंद रखतो, तो रखना पडेगा. नुकसान होतंय. अभी नुकसान तर होता है, बिझनेस आवर कम हो रहा है तो लॉस भी हो रहा है बिझनेसमॅन का. म्हणजे विशाल हे इच्छेने करत नाहीत, सरकारी नियम आहेत, कोरोनाचे प्रतिबंध आहेत, म्हणून यांना हे सगळं करावं लागतंय. आता पाहू तर सगळीकडे गडबड सुरू झाली सगळी कोरोना लॉकडाऊनची. मला सांगा, तुम्ही इथं खरेदीला आलं तर 4 वाजता दुकाने बंद करावी लागतात, बरोबर आहे? मान्य आहे का तुम्हाला कोरोना वाढतोय? हो, करायला पाहिजे, करायला पाहिजे. पण व्यापाऱ्यांचंही नुकसान होतंय. नुकसानपेक्षा हेल्थ महत्त्वाचं आहे. हेल्थ महत्त्वाचं, म्हणजे ग्राहकांना वाटतं की हेल्थ महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे सगळं. बेटा, दुकान बंद करावं लागतंय आत्ता तुला, काय सांगेल? धंदा झालाय का? नाही ना. इकडं बघ, नाही ना, नाही झालं. काय सरकारकडनं काय मागणं आहे तुझं? थोडा टाईम वाढवा, तेच म्हणजे टाईम वाढवा. मी विशाल बघितलं, आपण प्रत्येकाची इच्छा हीच आहे, टाईम वाढून घ्यावं. सगळे पथारीवाले आहेत, मी यांचा खरं तर आत्ता कुठंतरी व्यवसाय सुरू होतो, बरोबर काका? हो, बरोबर आहे. त्यांनी टाईम थोडासा वाढवून द्यावा आम्हाला, एवढ्या टायमामध्ये काहीच होत नाही, एवढ्या वेळेला काहीच होत नाही. आपण पाहू शकतो समोर पण आता बघ, सगळी शटर अशी अर्धी ओढणं सुरुवात झालेली. मी ही सुरुवातच आहे, मी दुकानं बंद कर, कारण नाही बंद केले तर पोलीस येऊन पुन्हा कारवाई करणार, दंडात्मक कारवाई करणार, गुन्हे दाखल करणार. त्यामुळं खरं तर आता कुठं या व्यापाऱ्यांचा व्यवसाय, हे लक्ष्मी रोडवरचे सगळे व्यापारी, इथं किमान 3,500-4,000 दुकानं आहेत सगळे एवढे एका अख्ख्या. ही मुख्य माझा बाजारपेठ आहे पुण्यावरची. आता हे पथरवलेच हे बघा, हे कपडे घ्यायला आलेत पण दुकान बंद होत आहे. काका काय सांगाल, मुलाला कपडे घ्यायचे काय नुकसान होतं? काय कपडे घेतले का? यांनी काय सांगितलं? लवकर आवरायला सांगितलं का बंद होतोय म्हणून? त्यालाही बिचारायला खरं तर वेळ हवाय सगळा, पण आता सगळे आवरावर सुरू आहे. पण इकडे काही शटर बंद होत आहेत, काही चालू राहतात. हे बघा, हे शटर वाढायला सुरुवात केली. भैया, शटर बंद करणं पड रहा आहे, ठीक आहे? धंद्याचा हे आत्ता दुकानाची वेळ बंद होण्याची आहे 4 वाजता सरकारी नियमानुसार आजपासून लागू झाले. हे तुम्हाला व्यवसाय परवडतोय का? नाही परवडत. नाही, विशाल आपण एक अंदाजे घेतले, एकदम रॅपिड फायर प्रमाणे सगळ्यांचे जवळपास आपण 10-20 प्रतिक्रिया घेतल्या. जवळपास सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला वेळ वाढवून द्यावी. आता पण कोरोनाचा डेल्टा नवीन व्हायरस आलेला आहे, डेल्टा प्लस, त्याची भीती आहे, म्हणूनच सरकारने नियम लावले. त्यामुळे याच्यातनं काहीतरी तोडगा काढावा. एक तर आम्हाला वेळ वाढून द्या, नाही तर मग आम्हाला काहीतरी आर्थिक पॅकेज, अशीच या सगळ्या व्यापाऱ्यांची मागणी आहे. विशाल, व्यापारी वर्ग नाराज आहे, कारण अर्थात गेल्या वर्षात 1.5 वर्षात आपण जर बघितलं चंद्रकांत, त्यांचा व्यवसाय हवा तसा होऊ शकलेला नाही आहे, आणि त्यामुळे काही वेळेला कामगारांचे पगारसुद्धा त्यांना खिशातनं करावे लागलेले आहेत. या सगळ्या परिस्थितीत आणखीन काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. मुंबईवरनं आहेत आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर, त्याचबरोबर औरंगाबादवरनं आहेत आमचे तुषार कोहळे आपल्याबरोबर आहे नागपूरवरनं, आणि आपल्याबरोबर आहे औरंगाबादवरनं सिद्धार्थ गोदाम. मी तुषारकडे जातो आहे नागपूरला. तुषार, आपण हेही बघितलं की नागपूरमध्ये जेव्हा अनलॉक झालं तर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली, मार्केटमध्ये लोकं खरेदीसाठी बाहेर पडल्याचंही आपण बघितलं होतं. एकीकडे गर्दी हा जरी चिंतेचा विषय असला, तर दुसरीकडे तोही व्यापारी वर्ग, रस्त्यावरचा पथारीवाला असेल तोही वर्ग, ज्याचा व्यवसाय होत नाही आहे, कारण आता किती दिवस थांबायचं, किती दिवस नियम पाळायचे याबद्दलची सहनशक्ती संपली आहे. विचार जर का बघायचं झालं, मी सध्या नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमध्ये. नागपूरचा याआधीचा तुम्ही जर का लॉकडाऊनचा विचार करायचा झाला, तर याआधी नागपूरमध्ये साधारण 15 मार्च ते 15 जूनपर्यंत लॉकडाऊन चाललेला होता, त्यामुळे 3 महिन्याचा संपूर्ण लॉकडाऊन होता. आता कुठेतरी मार्केट हळूहळू रुळावर येत होतं, परत डेल्टा प्लसमुळे नवीन नियमावली नागपूरमध्ये लागू करण्यात आलेली आहे. 4 वाजताची वेळ देण्यात आलेली होती. जर का तुम्ही नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमधलं बघितलं हे दृश्य, तर 4 वाजले आहे, मात्र अजूनही हॉकर्सची दुकानं सुरूच आहे. प्रशासनाकडनं इथे एक पोलिसांची वाहन थोड्या वेळा आधी इथनं गेली,
केली, त्यांनी दुकानदारांना विनंती केली की त्यांनी दुकानं बंद करावं. आपण बघू शकतो की दुकानं बऱ्यापैकी बंद झालेली आहे, जे म्हणजे इथले बाजूचे जे दुकान आहे ते बऱ्यापैकी बंद झालेले आहे, अनेकांनी आपले शटर खाली केलेले आहे. असं असलं तरी मार्केटवर मात्र गर्दी कायम आहे, कारण की ग्राहक मोठ्या संख्येने आज नागपूरमध्ये या सीताबर्डी मार्केटमध्ये आलेले आहे. आणि विशेष करून जे हॉकर्स आहे, हॉकरच्या दुकानामध्ये अजूनही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. महत्त्वाचा विषय आहे की जर का तुम्ही नजर टाकलं तर हे बाजूचे जे दुकानदार आहेत, त्या सर्वांनी साधारण 4 वाजताच्या नियमाचं पालन करत दुकानं बंद करायला सुरुवात केलेली आहे. दुसरीकडे जर का तुम्ही नागपूर शहराच्या कोरोनाच्या संक्रमणाचा विचार करायचा झाला तर मागच्या 24 तासामध्ये नागपूरमध्ये साधारण 22 रुग्ण नव्याने आढळलेले होते आणि मागच्या 1 आठवड्यापासून जे मृत्यूचा नोंद आहे ती 0 आहे. नागपूरमधला कोरोना हा जरी पूर्णपणे नियंत्रणात दिसत असला तरी ज्याप्रकारे डेल्टा प्लस संदर्भात नागपूर आणि महाराष्ट्राचं कनेक्शन आहे, त्यामुळे सरकारकडनं पूर्ण खबरदारी घेतली जाते. आणि त्याच पार्श्वभूमीवर जे नवे नियम आजपासून लागू झालेले आहेत त्यानुसार नागपूरमध्ये 7:30 ते 4 वाजेपर्यंत ही बाजारपेठ उघडी राहू शकते. आणि असं असताना 4 नंतर देखील आपण बघू शकतो की काही प्रमाणात का होईना जे हॉकर्स आहेत त्यांची दुकानं सुरू आहे, ग्राहक देखील बाजारपेठेमध्ये फिरताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे निश्चितच कुठेतरी या सर्व दुकानदारांच्या मनांमध्ये प्रशासनाची भीती नाही हे तर पाहायला मिळत आहे. सोबतच नागपूर महानगरपालिकेचे कोणते कर्मचारी देखील आपल्याला इथे पाहायला मिळत नाही. पोलिसाचं एक वाहन इथनं गेलं, त्या वाहनाने कुठेतरी दुकानदारांना दुकानं बंद करण्याची विनंती केली होती, मात्र त्यानंतर देखील इथे दुकानं सुरू आहे. आपण जर का बघितलं तर नागरिक जे फिरत आहे, म्हणजे विशेष करून दुचाकीवर नागरिक फिरत आहे, ग्राहक खरेदी करण्यासाठी येत आहे, त्यांनी मास्क घातलेला नाही, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन केलं जात नाही. त्यामुळे जरी निर्बंध हे 4 वाजेपर्यंत लावण्यात आले असले तरीही जर का अशा प्रकारची भीड नागपूरच्या बाजारपेठेमध्ये राहील, नागरिकांकडनं नियमाचं पालन होणार नाही तर वेळ कमी करून चालणार नाही, कारण की वेळ कमी केला जरी असला तरी नियमाचं पालन देखील होणं तितकंच गरजेचं आहे. जर का वेळ कमी होत म्हणजे कमी केल्यानंतर देखील नियमाचं पालन होणार नाही तर मग त्याचा जे दुष्परिणाम आहे ते नागपूरकरांना किंवा लोकांना सहन करावे लागेल. सध्या सीताबर्डी मार्केटमधलं जर का हे तुम्ही दृश्य बघितलं तर निश्चितच चिंताजनक आहे, कारण की 4 वाजताची वेळ झालेली आहे. आपण थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. महत्त्वाचा विषय की हे जे दुकान आहे, आपण काही व्यापाऱ्यांसोबत देखील बोलण्याचा प्रयत्न करूया. आपकी दुकान आहे, दुकान आप का खरीदने के लिए आए थे क्या? अभी 4 बज गए, दुकान बंद हो रही, क्या रहे आपकी? बहुत जल्दी कर दिया है, कम से कम 7 बजे तक के रखना था. अच्छा. क्या है, लोगों के ऊपर बहुत जिम्मेदारियां हैं, इलेक्ट्रिक के बिल है, पानी के बिल है, और क्या है 4 बजे में उनका धंधा भी नहीं होता और लोग कस्टमर आते हैं 3-4 बजे के बीच में ही खरीदी करने आते हैं, इससे इनको छोटे दुकानदारों को बड़ा नुकसान है इसमें. अच्छा. लहान दुकानदार है त्यांना देखील विचारूया, काय वाटतं तुला म्हणजे हे जे हॉकर्स आहेत, तुला वाटतं दुकानाची वेळ वाढवायला पाहिजे का? दुकानाची वेळ वाढवायला पाहिजे का? बरं, म्हणजे वेळ धंदा होत नाही बरोबर? नाही नाही होत धंदा. 5 वाजेपर्यंत टाइम ठीक होता. आणखी काही जाऊया, आपण बघूया की इकडे हे जे दुकानदार आहे त्यांना विचारूया की त्यांचं काय म्हणणं आहे. एकंदरीत जर का बघायचं झालं तर हे सर्व लाईन्स आहे, ही पूर्ण रांग जर का बघितली तुम्ही तर पूर्ण दुकानं बंद झालेली आहे, कारण की नागपूरमध्ये जरी कोरोना नियंत्रण असला तरीही प्रशासनाकडनं पूर्ण खबरदारी घेतली जात आहे, कोणताही प्रकारची ढील प्रशासनाकडनं दिली जात नाही. जे काही जे दुकानदार आहे त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू. काका भैया 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 आप बात करेंगे? अच्छा ठीक आहे, म्हणजे व्यापाऱ्यांना बोलायची इच्छा नाही कारण की त्यांच्या मनामध्ये नाराजी आहे. आणखी काही व्यापारी बोलते का तर त्यांना आपण विचारूया. जर का तुम्ही इथे बघितलं ना तर या सर्व बाजारपेठेमध्ये अजूनही हॉकरची दुकानं सुरू आहे, 4 वाजताची वेळ संपून गेली तरी हॉकरची दुकानं सुरू आहे आणि त्यांच्यावर मात्र प्रशासनाचं कोणतंही नियंत्रण दिसत नाही. महत्त्वाचा विषय हा देखील आहे की जर का प्रशासनाला 4 वाजतापर्यंत हे दुकानं ठेवायचे होते तर कुठेतरी 3:30-4 वाजतापासूनच ही प्रक्रिया सुरू करायला पाहिजे होती, मात्र आता तिला थोडा उशीर झाल्याचं पाहायला मिळतं आहे. पण ही प्रक्रिया सुरू झालेली आहे, आपण बघू शकतो की जे हॉकर्स आहेत त्यांनी आपली दुकानं बंद करायला सुरुवात केलेली आहे. इकडे काही व्यापारी आहे, आपण त्यांना विचारूया, कारण की एकंदरीत या बाजारपेठेमध्ये ज्या प्रकारची आपल्याला गर्दी पाहायला मिळते त्यामुळे निश्चितच सोशल डिस्टन्सिंग नियमाचं पालन होत नाही, लोक नीट मास्क देखील घालत नाही. इकडे काही व्यापारी आपण त्यांना विचारूया, त्यांना या संपूर्ण नियमाबद्दल काय वाटते, कारण की व्यापाऱ्यांमध्ये एक नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. काही व्यापारी आपल्यासोबत, त्यांना विचारूया. आपने दुकान बंद केली तुम्ही, काय तुमचं एकंदरीत या संपूर्ण याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? अब क्या है कि क्या होता है इसका नाम अपना, आप जो तो गवर्नमेंट जो बोलेगा वो तो करना ही पड़ेगा ना. अगर 4 बजे का नियम लगाए तो जाना 4 बजे बढ़ा देंगे, लेकिन क्या है कम से कम 7 बजे तक का नियम रहना चाहिए सर.
अच्छा, 7 बजे का नियम। आपका क्या कहना है? 7 बजे तक के नियम रहना चाहिए कम से कम। अभी तो दुकान में कुछ लोग हॉकर्स है, वो तो अभी भी दुकान चालू है उनकी। उनकी तो दुकान 2 घंटे तक के चालू रहेंगी उनका, उनको कोई रोक टोक नहीं है, सिर्फ दुकान वालों को बैन है। अच्छा, दुकान वालों पर कार्रवाई करते इधर दुकान चालू रहते। अच्छा, व्यापारियों की क्या मांग है? व्यापारियों की यही मांग है कि जब तक इन्हें क्या इसके अपने यहाँ पर जैसे अभी कम से कम मैंने केसेस आ रहे हैं तो कम से कम 7 बजे तक 8 बजे तक का जो समय था वो सही था, समय वो रखना चाहिए था। अच्छा, आज कैसा रहा धंधा? 11 तो पहला दिन होने की वजह से लोगों को जानकारी नहीं, इसलिए धंधा बरोबर नहीं रहा आज का। अच्छा, ठीक है। आणखी काही लोक आहेत विचारूया, एकंदरीत जर का बघायचं झालं तर इकडे देखील व्यापारी आपण त्यांना विचारूया। आणखी काही व्यापारी आहेत त्यांना आपण विचारूया। भैया, नए नियम दुकान बंद करना पड़ा आपको 4 बजे, क्या इसके बारे में क्या कहेंगे? आज का दिन कैसा रहा? आज का दिन बहुत अच्छा नहीं रहा भैया। अच्छा, क्या लगता है आपको 4 बजे से और टाइम बढ़ाना चाहिए कि 4 बजे का ठीक है? नहीं, 8 बजे तक जो था तो वो सफिशेंट है। अच्छा, 8 बजे। प्रशासन का कहना है कि डेल्टा प्लस आ रहा है इसलिए प्रशासन ने नए नियम चालू किए। नहीं, वो जो गवर्नमेंट कर रही है वो अपने हिसाब से कर ही रही है, उनके नियम तो हमारे को फॉलो करना ही करना है, बाकी हमारे हिसाब से व्यापारियों के हिसाब से हमारे को 8 बजे तक के ठीक है। अपन जर का या बाजारपेटेत नजर टाकली तो तुमच्या लक्षात येईल की या बाजारपेटेमध्ये मोठे दुकानं बंद होताना दिसत आहे, हॉकर्सनी अजून दुकानं पूर्णतः बंद केलेली नाही, थोडी प्रक्रिया सुरू केलेली आहे, थोड्या वेळात देखील ते देखील बंद करेल असं सांगितलं जात आहे। नागपूर महानगरपालिकेचे ते जे कर्मचारी असेल ते फिरताना दिसत नाही, पोलिसांचं एक वाहन गेलं, असं असलं तरी तुम्ही जर की ही गर्दी बघितली ना तर या गर्दीमधनं अनेक प्रश्न उपस्थित होतात, त्यामुळे प्रशासनाने ज्या उद्देशाने हे सर्व नियम लागू केलेले आहेत तो उद्देश सफल होईल का नाही हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे, पण जर का नियम लावले असेल तर त्याचं पालन करून घेणं हे देखील प्रशासनाची जबाबदारी असते, त्यामुळे जर का 4 वाजताची वेळ दिलेली होती, डेडलाईन दिली होती, तर प्रशासनाचे लोक इसते आणि इथे असते आणि त्यांनी जर का दुकानदारांकडून दुकानं बंद करून घेतली असती तर असं म्हणता आलं असतं की कुठेतरी प्रशासनात या संपूर्ण प्रक्रियेकडे किंवा या संपूर्ण गोष्टीकडे अत्यंत गंभीरतेने लक्ष आहे। बरोबर। तुषार, काही ठिकाणी नियम पाळले जात आहेत, काही ठिकाणी या सगळ्या नियमांबद्दल नाराजी आहे, व्यापारी वर्ग म्हणतोय की दुकान उघडं ठेवण्याच्या संदर्भात वेळेची ती वाढून द्यावी, खरं तर दुपारपासून व्यवसायाला सुरुवात होते, सकाळी सकाळी लोक काही खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत, असे मुद्दे जे ते समोर येताना दिसतात। जाऊयात औरंगाबादमध्ये, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ हे आपल्या बरोबर आहेत। सिद्धार्थ, विशाल, नागपूर बघितलं, पुणे बघितलं, आपण या ठिकाणी कमीत कमी 4 वाजता दुकान बंद करायची हे तरी माहीत आहे दुकानदारांना किंवा व्यापाऱ्यांना, परंतु औरंगाबाद मध्ये नोटिफिकेशन नसल्यामुळं आणखी दुकानं बंद तर झालेली नाही आहेत, दुकानं बंद करायची की नाही करायची हा सुद्धा मोठा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे, त्यामुळं औरंगाबाद मध्ये 7 ते 4 पर्यंत नियम आहे की नाही आहे लोकांना माहीत नाही, आणखी जिल्हाधिकारी जे आहेत त्यांनी नोटिफिकेशन काढलेलं नाही, मात्र आता पालकमंत्री सुभाष देसाई आणि जिल्हाधिकारी असतील, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पोलीस आयुक्त असतील, यांची एक महत्वाची बैठक सुरू आहे, या बैठकीनंतर नोटिफिकेशन कदाचित औरंगाबादचं निघू शकतं, त्यानंतरच खऱ्या अर्थाने जर आजचा दिवस तर गेलेला आहे, आज काय दुकानं बंद करतील असं वाटत नाही लोक, कारण 4 वाजलेले आहेत आणि तशा पद्धतीच्या सूचना औरंगाबादेतील व्यापाऱ्यांना भेटलेल्या नसल्यामुळं आणखी औरंगाबादमध्ये बाजारपेठ पूर्णपणे चालू आहे। आता ज्या ज्या ठिकाणी बंद 4 ची वेळ ठरलेली आहे त्या ठिकाणी व्यापारी विरोध करत आहेत, औरंगाबादमध्येही विरोध करतील, मात्र व्यापाऱ्याही फक्त नोटिफिकेशनची वाट बघू लागलेले आहेत, नोटिफिकेशन निघाल्यानंतर निश्चित व्यापारी याला विरोध करणार आहेत, कारण व्यापारी महासंघाचे काळे त्यांनी सांगितलेलं आहे की 4 वाजेची वेळ ही थोडी कमी पडते, कारण सकाळी दुकान उघडल्यानंतर 1-2 च्या नंतर खऱ्या अर्थानं मार्केटला स्वरूप येतं आणि त्याच वेळेस बंद करायची म्हणजे ग्राहकाचं नुकसान होऊ शकते, त्यांची गरज होऊ शकते आणि व्यापाऱ्यांनाही व्यवस्थित व्यवसाय करता येणार नाही। व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की औरंगाबादमध्ये आता तुम्हाला सांगितलं तर 77 फक्त पॉझिटिव्ह रुग्ण आहेत कालच्या 24 तासामध्ये, फक्त 77 आणि शहरामध्ये तर केवळ 17 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळं लोकांचं म्हणणं असं आहे की कोरोनाची संख्या वाढत नाही, कोरोनाची संख्या कमी होत चाललेली आहे, त्यामुळे आता बंद करण्यात काय अर्थ आहे, बंद करू नये अशा पद्धतीची व्यापारी असेल नागरिकांची म्हणणं आहे, मात्र आता राज्य सरकारने जो तो नियम केलेला आहे तो आदेश काढलेला आहे, आता त्याचं पालन किंवा त्यामध्ये थोडंसं मॉडिफाय करायचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत, कारण राज्य सरकारने जे नियम सांगितलेले आहेत स्थानिक पातळीनुसार त्यामध्ये थोडेसे बदल त्यांना करता येतील, मात्र जी वेळ ठरवून दिलेली 7 ते 4
याच्यात कसले पद्धतीचा बदल होणार नाही औरंगाबाद मध्येही। आता फक्त वाट बघते व्यापारी नागरिक की जिल्हाधिकारी नेमके काय नोटिफिकेशन करतात, अर्ध्या एक तासामध्ये नोटिफिकेशन येऊ शकते कारण महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी सुरू आहे। खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर इतर शहरांमध्ये 4 वाजता मार्केट जरी बंद होत असेल, औरंगाबाद मध्ये मार्केट बंद नाही, लोकांना सूचना मिळालेल्या नाहीत, त्यामुळे बाजार सुरू आहेत। विशाल धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या तपशीलाबद्दल। तर औरंगाबाद मध्ये अजून नवीन नियमच्या संदर्भातल्या वेळेचं नोटिफिकेशन निघू शकलेलं नाही, आपल्याला अधिक बोलायचं आहे। आपल्याबरोबर पुण्यावरनं आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आणि नागपूरवरनं तुषार कोळेत, त्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे, पण वेळ झाले का ब्रेकची? ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। मुद्दा महाराष्ट्रामध्ये, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत। आपण बघतोय की आजपासून पुन्हा लॉकडाऊनच्या संदर्भातले काही नियम जे आहेत, काही नियम शिथिल करण्यात आले होते, पुन्हा काही नियमांमधल्या वेळा ज्या आहेत त्या बदलण्यात आल्या आहेत। उदाहरणादाखल सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच दुकानं उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि तत्सम इतरही निर्णय आहेत। जाऊयात पुण्यामध्ये, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्याबरोबर आहे। चंद्रकांत, आपण बघितलं की बरोबर 4 वाजता लक्ष्मी रोड, म्हणजे जे लक्ष्मी रोड गजबजलेलं असतं त्या लक्ष्मी रोडवरती शटर डाऊन करण्याचे आवाज होताना आपण बघतोय आणि त्यात पथारीवाले देखील नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत। पण दुसरी एक बाजू अशी देखील आहे, ती म्हणजे पुणेकरांनी जे गेल्या कालावधीमध्ये अनुभवलं ते भयानक होतं, म्हणजे वाढता कोरोनाचा संसर्ग। आता डेल्टा प्लस पुन्हा त्याबद्दल एक चर्चा होताना दिसते, काही रुग्ण आपल्याकडे सापडलेले आहेत। पण पुणेकरांमध्ये काय मत आहे जेव्हा हे नवीन नियम जे आहेत ते पुन्हा आजपासून लागू होत आहेत? विशाल, आपण ब्रेकच्या आधी व्यापारी आणि पथारीवाले यांचे रिॲक्शन जाणून घेतलं। दोन्ही घटक ऑब्व्हियसली व्यवसाय संबंधित, त्यांनी नाराजी व्यक्त केली। आता आपल्यासोबत पुणेकर गृहिणी आहेत, मला वर्किंगमुळे त्यांनी आत्ताच शॉपिंग केलं आहे, मला सांगत आहे 4 वाजता दुकान बंद होतं, एक सामान्य पुणेकर म्हणून काय सांगाल तुम्ही? नाव सांगा पहिल्यांदा। निकिता भाटी आहे माझं नाव। वेळ भरपूर कमी पडतोय आम्हाला, वर्किंग करणाऱ्या लोकांना, जॉब करणाऱ्या लोकांना अवघड पडतंय खूप, आणि जॉबवरून आल्यानंतर शॉपिंग करणं शक्यच पॉसिबल नाही आहे। सॅटर्डे संडे सुट्टी असती, पण सॅटर्डे संडे बंद असल्यामुळे तोही ऑप्शन नाही आहे। तर वेळ ॲटलिस्ट थोडा वाढवला पाहिजे, 5 ते 6 वाजेपर्यंत तरी वेळ हवा, जेणेकरून वर्किंग लोकांना थोडंफार तरी वेळ मिळेल शॉपिंगला। 2 महिने घरी बसल्यानंतर शॉपिंगला आल्यावर हे सिच्युएशन म्हणजे थोडंसं नाराज करण्यासारखं आहे, एवढं सांगा। तुम्ही काय सांगाल हे वेळ पुरतो का तुम्हाला शॉपिंग? नाही पुरत। मग काय सरकारकडे काय मागणं आहे? सरकार म्हणतंय डेल्टा प्लस येणार म्हणून दुकानं बंद करतोय, वेळ वाढवून द्या। मी एकीकडे मला सांग, सरकार म्हणतंय डेल्टा प्लस व्हायरस येणार आहे, खरं पुण्यात अजून तो आलेला नाही, त्याच्या आधीच पुण्यात पुन्हा लॉकडाऊन सुरू झालं एका अर्थाने, मी लेवल 3 मध्ये नेलं, ते सामान्य पुणेकर म्हणून काय सांगतो? नाही, प्रोटेक्शन म्हणून ते अगदी बरोबर आहे, पण थोडंफार ग्राहकांचा किंवा नागरिकांचा विचार करून 6 वाजेपर्यंत तरी वेळ असा ठेवला पाहिजे आणि सगळ्या सुरक्षता घेऊन सगळ्या COVID-19 जे काही आपण सिच्युएशन बघून जर वेळ वाढवला तर नक्कीच। आपल्यासोबत कामगार आहे, मला सांगा तुम्ही काय सांगत? कामगारांना सोमवारती शुक्रवार पगार पुरला जात नाही, त्याच्यामध्ये काम कुठं करतं मला सांग? ते स्टिपिंग म्हणून दुकान आहे, चपलीचं दुकान आहे, ते 7 ते 4 टाइम ठेवला आहे, त्या टायमामध्ये पगार पूर्ण मिळव लोकांना दुकानदार पूर्ण ऑब्व्हियसली पगार मिळत येत नाही पूर्ण। पगार किती कमी केला तुमचा? पुन्हा पगार म्हणजे अर्धा पगार दिला जातोय तुमचा? हो, आम्ही पण तिथे अर्धा पगार, शनिवार रविवार सुट्टी, त्याच्यामुळे कसं भागायचं आमचं गरिबांचं? डेल्टा प्लस आलंय, पण हे नक्की काय आहे व्हायरस, पण नक्की काय ते कोण ठरवणार? विशाल, ह्या घटकाचा फक्त व्यापाऱ्यावर परिणाम नाही झालाय लॉकडाऊनचा, तर हे जो कामगार वर्ग आहे ना, त्यांचा पगार अर्धा केलाय व्यापाऱ्यांनी, स्वाभाविक आहे कारण त्यांचा धंदा होत नाही तर मग ते यांना कुठून पगार देणार? अशी सगळ्यांची अडचण आहे। मी याचा फटका ह्या लॉकडाऊनचा फक्त व्यापारी नाही, दुकानदार नाही, आणि कामगार आणि पुणेकर सामान्य सगळ्यांना बसतोय, सर्वसामान्य माणसांना हा फार मोठा फटका बसतो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे 2 ते 4 केल्यामुळे मग मोठा फरक पडतो। ताई तुम्ही काय सांगाल? महत्वाचं एक तर कामाचं टायमिंग जे आहे त्या दरम्यान तुम्ही लॉकडाऊन ओपन करायचं म्हणता, नेमकं तुम्ही 4 वाजता बंद करायला सांगता, आम्ही सुटतो मग आम्ही ते बंद। तुम्ही वर्किंग वुमेन आहात, वर्किंग पण आहे, हाऊसवाईफ पण आहे, त्यामध्ये कसं कसं आम्ही काय ऍडजस्ट करतो ते आम्हाला माहिती आहे। एक तरी ते कायम 9 वाजेपर्यंत ठेवा किंवा ते बंदच करून टाका।
हे तरी करा, कारण की आम्ही जगण्याचा आम्ही कारण मार्ग शोधला होता असं जगायचं. आमचं खूप हाल होत चालले त्यामुळे, कारण की 4 वाजता बंद करता परत बाहेर पडाव तर काही गोष्टी नाहीच आहे. तुम्ही म्हणता अतिशय सेवा चालू आहे, ते पण बंद आहे, कारण की त्यांच्याकडे जे गोष्टी पाहिजे ते उपलब्ध नाहीयेत. तुम्ही काय सांगा अवघा, हे जे चार्ज जे केलाय 7-8 असला तर काय वाटत नाही. आमचा पगार निम्मा केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही लांबने येतो, काय काय काम वर्ग बस बंद आहे किंवा आणि काही प्रॉब्लेम, त्यामुळे आम्हाला इतका ताप होतो. मालक लोक म्हणतात येत नाही टायमाला या नाही तर पगार देणार नाही, असंही होतं. असं आता मला पगार असेल 15,000 रुपये महिना, 7,500 रुपयामध्ये कसं काय भागवणार. मुलगा आता माझा 13वीला आहे मेकॅनिक इंजिनिअरला, मग आम्ही त्याच्यामध्ये मुलींना पोरांना कसं काय शाळा शिकवणार, ऑनलाईन पैसे वगैरे कसे भरणार, असा प्रश्न उद्भवतो. सरकारकडनं काही बी मदत होत नाही. ऑनलाईनचा इतका फटका बसलाय की विचारू नका. तुम्ही काही करा, तुम्हाला फी भरावी लागेल. आणि ऑनलाईन पण आहे, ते डेटा पॅक कुठून भरायचं. एका घरात एकच मोबाईल आहे किंवा 2च मोबाईल आहे, तेही हाल होते. म्हणजे याचा लॉकडाऊनचा फटका सगळ्याच घटकाला बसला गोष्टीला. आणि पैसे पुरत नाही, 7,000-8,000 मध्ये काय घर पडले. की ऑनलाईनचा लेक्चर घेता घेता मोबाईल गरम होतो, चार्जर गरम होतो, तेही दक्षता बाळगत नाहीयेत. या रोगाने मरण्यापेक्षा लोक आत्महत्या करायची वेळ आलेली आता सध्या. तू काय सांगते, मॉर्निंग बुटीकला काय तुला कसा फटका बसलाय सगळ्या गोष्टी. पगार पण कमी केलंय. पगार कमी केला हो, महिन्याचा 15 दिवस लागला पगार. तुमचं पगार कमी केलं म्हणजे हे सगळे घटक आहेत विशाल, जाणीवपूर्वक आपल्याला या सगळ्या याच्यामध्ये पुणेकर, वर्किंग वुमेन, कामगार, व्यापारी आणि पथारेवले या चारही पाचही घटकांशी आपण बोललो. सगळ्यांचं दुखणं हेच आहे की लॉकडाऊनने आमचं कंबर्ड मोडलंय, जगायचं कसं. आणि हा तुम्ही लॉक अनलॉकचा खो खो किती दिवस खेळणार आहात. म्हणजे कोरोनाने मरण्यापेक्षा यांनीच मरण्याची अशी अवस्था या सगळ्यांची झालेली आहे विशाल. म्हणजे अगदी मोठ्या व्यापाऱ्यांपासून तर सर्वसामान्य पुणेकरांपर्यंत प्रत्येकजण या नवीन नियमांवरती नाराज आहे. एक काहीतरी ठेवा, काही नियम आम्ही पाळण्यास तयार आहोत, पण थोडंसं सरकारने आम्हाला देखील समजून घ्यावं अशी भावना ते व्यक्त करत आहेत. जाऊयात आपल्याबरोबर आहेत मुंबईवरनं तुषार रुपणवर. तुषारकडे आपण जाऊयात. तुषार, तसं बघायला गेलं तर मुंबईकरांना वेगाची प्रचंड सवय, पण गेल्या 1.5 वर्षापासून त्यांचा वेग या अर्थाने मंदावला की वर्क फ्रॉम होम करावं लागलं. शिवाय काही आस्थापन आहे पूर्णतः बंद होते, दुकानही पूर्णतः बंद ठेवण्यात आले. पण गेल्या काही दिवसांमध्ये जे नियम शिथिल करण्यात आले की पुन्हा एकदा मुंबईत दादर भागामध्ये आपल्याला गर्दी दिसत होती, आता त्यातल्या वेळा बदलल्या. काय व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रियात, काय म्हणतात मुंबईकर. विशाल, आपण जर पाहिलं असेल तर कोरोनाची जेव्हा दुसरी लाट ओसरत होती तेव्हा राज्य सरकारने नियमांमध्ये अनेक शिथिलता आणली होती, आणि या शिथिलतेमुळे व्यापारी वर्ग आपल्याला सुखावताना पाहायला मिळत होता, कारण की दुकानं जास्तीत जास्त वेळ सुरू होती, त्यांचा धंदा होताना पाहायला मिळत होता. मात्र जो डेल्टा व्हेरियंट आलेला आहे तेव्हा राज्य सरकारने पुन्हा जे निर्बंध आहेत ते कडक केलेले आहेत, आणि ह्या कडक केलेल्या निर्बंधांमुळे अर्थात जे दुकानं हे 4 वाजेपर्यंत सुरू ठेवावे लागत आहेत. मी सध्या मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरामध्ये उभा आहे, आणि अर्थात क्रॉफर्ड मार्केटमध्ये किती गर्दी असते आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे. मात्र आता आपण जर पाहत असाल तर सर्व दुकानं आता आपल्याला बंद होताना पाहायला मिळतात. ही दुकानं बंद होत असताना जे व्यापारी आहेत त्याचप्रमाणे जो शॉपिंग करायला येणारा जो वर्ग आहे त्या प्रत्येक वर्गामध्ये आपल्याला नाराजी पाहायला मिळते. व्यापाऱ्यांचं नेमकं काय मत आहे, त्याचप्रमाणे जे नागरिक येतात शॉपिंग करायला त्यांचं काय म्हणणं आहे, आपण सर्वांशी या संदर्भात बातचीत करणार आहोत. सुरुवातीला आपण या संदर्भात व्यापाऱ्यांशी बातचीत करूया. शासनाने जो हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे व्यापाऱ्यांना नेमकं काय वाटतं, आप क्या बताओगे, 4 बजे तक अभी दुकान शुरू है, इस पर आपकी क्या राय है. देखिए, जिस तरह महाराष्ट्र में आज जो स्थिति है उसके साथ में हम सभी लोग इस मार्केट में, ये क्रॉफर्ड मार्केट है, मंगलदास मार्केट है, MJ मार्केट है, यहाँ काफ़ी सारी गर्दियाँ होती है, लोग शॉपिंग के लिए यहाँ आते हैं. तो 4 बजे तक तो ठीक ही है, हम कानून का पालन कर रहे हैं. 4 बजे सारी शॉप बंद हो जाती, हम भी सब बंद कर देते हैं, ठीक है. तो जिस तरह महाराष्ट्र में अगर केसेस कम हो तो टाइम बढ़नी चाहिए, टाइम बढ़ना चाहिए, 4 से 8 होना चाहिए, 4 से 8 होना चाहिए. ओके, तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जो वेळ आहे तो 8 वाजेपर्यंत वाढवण्यात यावा. मात्र काही जण मुंबईमध्ये शॉपिंग करण्यासाठी येत असतात, कुठून लोक शॉपिंग करायला मुंबईमध्ये येतात आणि त्यांना नेमकं या निर्णयासंदर्भात काय वाटतं आपण बोलणार आहोत. काय सांगाल तुम्ही, कुठून आलात. आम्ही पुण्यावरून आलो आहे, तर पुण्यावरून येताना आम्हाला दुपारी 2 वाजले आणि 2 नंतर आम्ही आलो
तेव्हा 4 टाइमिंग, त्यामुळे आमचं काही शॉपिंग झालेलं नाही आहे आणि आम्ही केंद्र शासनाला आम्ही विनंती करतो की जेणेकरून थोडंसं टाईम वाढवावं, कारण की जेणेकरून येणाऱ्या जणांची जेणेकरून खरेदी व्हावी, यामुळे आम्ही विनंती करत आहोत. आपलं काय वाटतं? हर्षद पारक नावे, नमस्ते, जय महाराष्ट्र. जो काय हा टायमिंग आहे त्यानंतर जर पेशंट कमी झाले तर हा टायमिंग 7 ते 8 वाजेपर्यंत करावा ही केंद्र शासनाला विनंती आहे, कारण या टाईम पिरियडमध्ये कोण काही शॉपिंग करू शकत नाही 4 वाजेपर्यंतच्या. आधी 7 टाईम होता तेवढा केलं तरी बरोबर. आपण या ठिकाणी विशाल पाहिलं असेल तर नागरिकांमध्ये आपल्याला एक भावना पाहायला मिळते की आम्ही शॉपिंग ही 4 वाजेपर्यंत कसं करू शकतो, कारण की 4 वाजेपर्यंत आमचं काम सुरू असतं. मात्र जो पूर्वीचा वेळ होता तो 7 पर्यंत होता, तो आम्हाला पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा. आणि व्यापाऱ्यांचं आपण जर म्हणणं पाहिलं तर व्यापाऱ्यांचं देखील असं म्हणणं आहे की जो आमचा व्यापार पुन्हा एकदा सुरळीत आपल्याला पुन्हा लाईनवरती येत होता, मात्र आता पूर्ववत होताना पाहायला मिळत होता, मात्र तो आता पुन्हा एकदा त्याची घडी विस्कटलेली आहे. आता आम्हाला पुन्हा एकदा 4 नियम असल्यामुळे आम्हाला जे कस्टमर आमच्याकडे येत असतात ते आता प्रमाण कमी झालेलं आहे. मात्र ह्या परिसरामध्ये आता मुंबई पोलिसांनी फेरी मारलेली आहे आणि सर्व परिसर आता आपल्याला पूर्णतः बंद होताना पाहायला मिळतो, कारण की मुंबईतला क्रॉफर्ड मार्केट हा असा परिसर आहे अत्यंत गर्दीने गजबजलेला असा हा परिसर असतो. या परिसरामध्ये मुंबईच्या बाहेरूनसुद्धा नागरिक शॉपिंग करण्यासाठी येत असतात. मात्र आत्ता आपण विशाल जर पाहिलं तर आपल्याला हे मुंबई पोलीस आपण पाहत असाल तर आपल्याला अनेक भागांमध्ये जाऊन स्वतः सूचना करताना पाहायला मिळतात, पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतात आणि यामुळे आपल्याला ह्या परिसरामध्ये कडक असा आपल्याला हा बंद पाळताना पाहायला मिळतो आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ज्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनांचं पालन आपल्याला मुंबईतील व्यापारी करताना पाहायला मिळतात. मात्र या सूचनांचं पालन जरी होत असलं तरी नागरिकांमध्ये वेगळी नाराजी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. विशाल, वेळेला घेऊन खरं तर नागरिक नाराज दिसत आहेत. 5-4 नको, 7 वाजेपर्यंत तरी वेळ वाढवा, दुकानं उघडी ठेवा असं त्यांचं म्हणणं आहे. यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक नंतर आपण इतरही ठिकाणांहून हा सगळा आढावा घेऊ, काय म्हणतायत व्यापारी, काय म्हणतायत तिथले स्थानिक, बघूयात. घेऊयात एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर मुद्दा महाराष्ट्राच्या या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता आजपासून यवतमाळ जिल्ह्यात नवीन नियमावली लागू करण्यात आली, त्यानुसार संपूर्ण बाजारपेठ 7 ते 4 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येणार आहे. मात्र या दरम्यान बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळेल आणि आता नवीन नियमाप्रमाणे बाजारपेठ 4 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मोठं नुकसान होण्याची चिंता व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. जाऊयात आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्याबरोबर आहेत. भास्कर, आजपासून पुन्हा काही नवीन नियम, वेळेतला बदल, याबद्दल व्यापारी काय म्हणत आहेत आणि जी लोक खरं तर खरेदीसाठी बाहेर पडतात त्यांचं देखील काय म्हणणं? विशाल, आपल्याला माहिती आहे की यवतमाळ जिल्हा जो आहे लेवल 3 याची याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे इथलं जे मार्केट आहे याची वेळ जी दिलेली आहे ती 7 वाजतापासून 4 वाजेपर्यंतची वेळ दिलेली आहे. मी सध्या आहे यवतमाळच्या मेन लाईनमध्ये. हा जो परिसर येतो या परिसरामध्ये वर्षभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आजूबाजूचे जे खेड्यांमधले जे लोक असतात ते सुद्धा खरेदीला येत असतात. मात्र आता 4 वाजेपर्यंतचा जो वेळ दिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी व्यापारी वर्ग जो आहे तो प्रचंड प्रमाणात नाराज दिसून येत आहे. त्यांचं म्हणणं आहे की जी वेळ आहे ती वाढवून देण्यात यावी. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही व्यापारी आपण त्यांना विचारूया. दादा, मला सांगा, काय सांगाल तुम्ही एकंदरीत? आता जी वेळ आहे ती 4 वाजेपर्यंतची वेळ दिलेली आहे, कशा पद्धतीने व्यापाऱ्यांचं नुकसान होईल? माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जी नियमावली जाहीर केली त्याचं आम्ही स्वागत करतो. जो मार्केट उघडण्याचा टाईम जो 7 ते 4 दिलेला आहे त्याच्याऐवजी 10 ते 7 करावा आणि शनिवार रविवार जे बंद ठेवलेलं आहे ते चालू करण्यात यावं, कारण ऑफिसेसला शनिवार रविवारी सुट्टी असते त्यामुळे शनिवार रविवार हे पण चालू असायला पाहिजे असं आमचं यवतमाळच्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. एकंदरीत जी वेळ आहे ती कमी आहे त्यामुळे वेळ वाढून देण्यात यावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी होताना दिसत आहे. दादा, मला सांगा की कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होता आणि त्याला रोखण्यासाठी शासनानं हा निर्णय घेतलेला आहे, मात्र व्यापारी या ठिकाणी नाराज दिसत आहे, काय सांगाल? सर, आम्ही शासनाने ठरवून दिलेले सर्वच प्रकारचे नियम पाळत आहे. दुकानमध्ये सर्वच प्रकारच्या या गोष्टी आहेत, परंतु कसं सकाळी 7 कोणी येत नाही, स्टॉपही येऊ शकत नाही आणि खूप अडचण होते. त्यामुळे कसं आहे, टाईम तेवढाच होतो, परंतु आपण 10 वाजून पासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत ठेवायचं
आणि शनिवार रविवारला बंद करा, जेणेकरून आमचा आम्हालाही प्रॉब्लेम नाही येणार, स्टॉपला प्रॉब्लेम नाही येणार आणि कस्टमरलाही प्रॉब्लेम नाही येणार. लॉकडाऊन तेवढाच राहील, पिरियडही तेवढाच होतो, असं आम्ही शासनाला आमची कळकळीची विनंती आहे. शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं, आम्ही सर्वच गोष्टीला मान्य करतो आहे, लॉकडाऊनचं आम्ही स्वागत करतो आहे. आमचं बाकी काही दुसरं अशी विनंती आहे की शासनाने या गोष्टींना या संदर्भात लॉकडाऊनच्या संदर्भात जी वेळ दिलेली आहे, म्हणजे की जे नवीन नियम आहे याच्या संदर्भात स्वागत करण्यात येत आहे, मात्र फक्त वेळेचा प्रश्न येत आहे. दादा मला सांगा की सध्याची परिस्थिती अतिशय भयानक अशी स्थिती आहे, त्यामुळे शासनाला हे नाईलाजानं निर्णय घ्यावा लागलाय, काय व्यापाऱ्यांची एकंदरीत भूमिका? व्यापारी हे नेहमीच सरकारच्या सोबतच असते आणि व्यापारी सर्व सुविधा त्याच्यात आहे, सॅनिटायझर वगैरे आमची दुकानात आम्ही ठेवतच आहोत आणि पूर्ण नियम पाळतच आहोत. फक्त जे टाईम आहे ते दोन तीन तास आम्हाला वाढून पाहिजे आणि शनिवारी रविवार थोडी बहुत गिराईकी जास्त असते. कारण कसं आहे की शासकीय सरकारी सुट्टी राहते म्हणून थोडीशी त्यांचं. विशाल, एकंदरीत आपण बघितलेलं आहे की ज्यावेळेसपासून कोरोनाला सुरुवात झाली त्यावेळेसपासूनच मार्केटची जी वेळ होती किंवा मार्केटला काही निर्बंध लावण्यात आले होते, त्यामुळे या ठिकाणचा व्यापारी वर्ग जो आहे तो प्रचंड प्रमाणात नाराज होता आणि आता सुद्धा नवीन जी नियमावली आहे या नियमानुसार सकाळी 7 वाजेपासून 4 वाजेपर्यंतच मार्केट उघडं ठेवायचं आहे आणि जे नोकरीवाला जो वर्ग आहे त्यांना एक वेळ मिळावा आणि त्यामुळे शनिवार आणि रविवारी सुद्धा बाजारपेठ उघडी ठेवण्यात यावी अशा प्रकारची या ठिकाणी विशाल मागणी आपल्याला दिसून येत आहे. यानंतर थेट आपण जाणार आहोत शिर्डीमध्ये, ज्या शिर्डीला साईनगरी म्हणून देखील ओळखलं जातं, तिथून आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे. हरीश, तसं बघायला गेलं तर येणारे पर्यटक यावरतीच शिर्डीची बाजारपेठ ही पूर्णतः अवलंबून असते, पण आता स्थानिक देखील आहेत, बाजाराचे दिवस ठरलेले असतात, अशावेळी बाजाराकरता मनुष्य काही ना काही खरेदी करण्याकरता बाहेर पडतो, पण जी वेळ जे नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत त्याला व्यापारी आणि स्थानिक सहमत आहेत का? जय हो. विशाल, आपण जर बघितलं तर शिर्डीसह अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2 महिने खरंतर बंद होतं. 20 दिवसापूर्वीच नगर जिल्ह्यामध्ये सगळे व्यवहार सुरळीत सुरू झालेले होते आणि अहमदनगर जिल्ह्यामधला कोरोनाबाधितांचा आकडा आता खूप कमी झालेला आहे. आजचा जर आकडा बघितला तर 250 फक्त आकडा आहे आणि राहता तालुका शिर्डी ज्या तालुक्यात आहे त्या तालुक्यामध्ये अगदी 10 फक्त रुग्ण आहेत. तरी सुद्धा हे नवे जे निर्बंध लादले गेलेत यामुळे कुठेतरी व्यावसायिक नाराज आहेत, मात्र दुसरीकडे लोकांनी नियमाचं पालन केलेलं सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. आता शिर्डीजवळच्या कोल्हार या गावामध्ये आपण आहोत आणि इथले जर आपण बघितले तर सगळे उद्योजकांनी सगळे आपली दुकानं जी आहेत ती बंद केलेली आहेत. सगळ्यांनी 4 वाजता सगळे आवरावर करायला सुरुवात केलेली होती आणि सगळ्यांनी वेळेवर ती दुकानं बंद केली. काही व्यावसायिक देखील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. आता जो निर्णय घेण्यात आलेला आहे की सकाळी 7 वाजेपासून 4 वाजेपर्यंत फक्त व्यवसाय सुरू ठेवायचे, योग्य आहे? हा अतिशय अयोग्य निर्णय आहे. शासनाची जी भूमिका आहे ती सतत बदलती असते आणि या बदलत्या भूमिकेमुळे सर्वसामान्य व्यापारी, हातावरचे जे व्यावसायिक आहेत, जे सायकलचं पंक्चर काढणारे, गिरणीवाले, छोटे छोटे व्यवसाय खूप प्रचंड अडचणीत आलेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो निर्णय आहे हा व्यापाऱ्यांच्या हिताचा नसून व्यापाऱ्यांचं अहित करणारा निर्णय आहे. महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना मी एक शिवसैनिक व्यापारी म्हणून विनंती करतो की आपण 3 पिढ्यापासून आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असोत, प्रबोधनकार ठाकरे असोत किंवा व्यापाऱ्यांचा हिताचा निर्णय नाही असं वाटतंय, तुम्हाला काय वाटतं, योग्य आहे हा निर्णय? आजच्या निर्णयानुसार जो सकाळी 7 ते 4 पर्यंत व्यवसाय चालू ठेवायचे आणि त्यानंतर बंद ठेवायचे हे कुठल्या प्रकारे योग्य नसून आज सर्वसामान्य माणसाच्या प्रपंचावर घाला आलेला आहे. आपण बघतोय वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय, पण याच दरम्यान एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज अशी येते की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर ते आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले. संजय राऊत यांनी वर्षा निवासस्थानी आधी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर आता ते सिल्वर ओकवरती शरद पवार यांची भेट घेण्याकरता दाखल झालेले आहेत. लागोपाठ 2 बैठकांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत. उदय, आधी वर्षा या निवासस्थानी वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांची भेट आणि त्यानंतर आता सिल्वर ओकवरती संजय राऊत जे ते दाखल झालेले शरद पवारांची भेट घेण्याकरता, नेमकी लागोपाठ या 2 बैठका काय, याचा अर्थ काढायचा?
विशाल याचाच खूप मोठा अर्थ राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. गेले आठवड्याभर आपण पाहतो आहोत की बैठकांचा सिलसिला जो आहे तो सुरू झालेला आहे. महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते असतील किंवा दिल्लीतले नेते असतील यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बैठका ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी 3 वाजता वर्षा निवासस्थानी येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. जवळपास 1.25 तास ही त्यांची बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. या बैठकीला शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे त्याचबरोबर परिवहन मंत्री अनिल परब हे देखील उपस्थित होते. महत्वाची चर्चा झालेली आहे आणि या चर्चेनंतर आता थेट शिवसेना नेते संजय राऊत हे सिल्वर ओक येथे आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ते सध्या भेट घेत आहेत. आपण इथे माझ्या मागे बघू शकतो अगदी थोड्याच वेळापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत हे सिल्वर ओक येथे दाखल झालेले आहेत. ते आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करतायत. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं सध्या काय सुरू आहे याचीच एक उत्सुकता सगळ्यांना लागून लागलेली आहे. एक पुन्हा एकदा संभ्रम अवस्था जी आहे ती निर्माण झालेली आहे की नेमकं महाविकास आघाडीचे नेते सांगतात एक आहे मात्र पडद्याच्या मागे काहीतरी वेगळं घडतंय. ज्या अर्थी या लागोपाठ बैठकांचं सत्र सुरू आहे त्या अर्थी नक्कीच हा अर्थ निघू शकतो. कारण शिवसेना नेते संजय राऊत यांनी गेल्या 3 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. राजकीय विषयांवरती चर्चा झालेली आहे. त्यानंतर आता थेट ते पुन्हा एकदा सिल्वर ओक येथे दाखल झालेले आहेत. तिथे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत आहेत. दिल्लीमध्ये देखील शिवसेना नेते संजय राऊत हे गेले होते. तिथे देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर शरद पवारांचा काही संदेश घेऊन स्वतः शिवसेना नेते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी त्यांना भेटायला आलो आहे असं त्यावेळेला संजय राऊत यांनी सांगितलं होतं जेव्हा ते मातोश्रीवरती भेटण्यासाठी आले होते. त्यानंतर आता ते पुन्हा वर्षा निवासस्थानी आले आणि वर्षा निवासस्थानाची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपल्या बरोबर लागोपाठ ते आता सिल्वर ओक येथे आलेले आहेत. त्यामुळे या 2 लागोपाठच्या बैठकांच्या सत्रामुळे निश्चित महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल आहे का असं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. एक संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे. याबद्दल शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी आपण संवाद देखील साधला. जेव्हा ते वर्षा निवासस्थानाहून बाहेर पडले तेव्हा त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली की असं कुठलंही काही सुरू नाहीये. तुमच्या जे मनात आहे ते असं काही होत नाहीये. हे सरकार 5 वर्ष टिकेल आणि कुठलीही संभ्रम अवस्था सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाहीयेत. मी स्वतः शिवसेनेचा नेता आहे आणि सामनाचे संपादक देखील आहे. त्यामुळे मी माझ्या कामानिमित्त इथं आलो होतो. मात्र ज्या अर्थी ते आधी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा काही करत आहेत. नंतर मग त्यांचा संदेश घेऊन स्वतः आता संजय राऊत हे सिल्वर ओक येथे दाखल झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांची आता प्रदीर्घ चर्चा होणार आहे. नेमक्या या 2 मोठ्या नेत्यांमध्ये ही जी चर्चा सुरू आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात साहजिकच चर्चा होणं हे भाग आहे. त्यामुळे नेमकं काय चर्चा होती आहे, महाविकास आघाडीमध्ये खरंच सर्व आलबेल आहे किंवा नाही, त्या राजकीय नेते एक सांगतात आणि प्रत्यक्षात पडद्यामागे मात्र काही वेगळं घडतंय का हे आता पाहावं लागेल. उद्या त्याचबरोबर गेल्या काही आठवड्यांमधल्या काही घटनांचा हवाला जर आपण द्यायचा झाला तर तो आहे की कॅन्सरग्रस्तांसाठी म्हणून काही म्हाडाची घरं जी आहेत, फ्लॅट जे आहेत ते अलॉट करण्यात आले आणि त्यानंतर जेव्हा लगोलग तिथले स्थानिक आमदार याबद्दलची तक्रार करतात तर मग त्याबद्दलचा निर्णय जो आहे तो अर्थात मागे नाही घेण्यात आला पण जागा बदलण्यात आली, वेगळ्या ठिकाणी आता ही फ्लॅट देण्यात येईल असं खरं तर सांगण्यात आलं. पण असे बरेचसे काही मुद्दे असू शकतात, आधी निर्णय घेणं नंतर ते बदलणं यावरनं देखील काही मतभेद आहेत का? सध्या राज्य सरकारच्या अंतर्गत म्हणजे जे कॅबिनेट मंत्री असेल किंवा राज्यमंत्री असेल एखाद्या मंत्र्याने एखादा निर्णय जाहीर केला आणि त्यानंतर दुसऱ्या एखाद्या महाविकास आघाडीच्याच सत्ताधारी पक्षाच्या एखाद्या आमदाराने त्यावरती आक्षेप घेणं, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती देणं आणि त्यानंतर पुन्हा कॅबिनेट मिटिंगपूर्वी त्या स्थगितीला पुन्हा एक स्थलांतर करून दुसऱ्या एका ठिकाणी नेणं ह्याला आता एक पूर्णविराम मिळालेला आहे. तो जो काय लालबागमधल्या टाटा कॅन्सरमधल्या जे पेशंटचे नातेवाईक आहेत त्यांना जी राहण्याची व्यवस्था होती तो प्रश्न आता सुटलेला आहे असं म्हणावं लागेल. कारण स्वतः कॅबिनेट मंत्री जितेंद्र रावळ यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की हा आता पूर्णविराम झालेला आहे. स्पष्टीकरण त्यांनी स्पष्ट दिलं होतं की जे नातेवाईक आहेत रुग्णांचे त्यांना राहण्याची व्यवस्था आपण एका ठिकाणी करत आहोत. मात्र सध्या जी काही या भेटीगाठी सुरू आहेत त्या खूप मोठ्या वरच्या स्तरावरती सुरू आहेत. राजकीय वर्तुळ याचे खूप संदर्भ जे आहेत ते काढले जात आहेत. स्वतः संदर्भ लावले जातात. लगोलग 2 भेटी म्हणजे आधी वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांची भेट आणि मग त्याच्यानंतर आता सिल्वर ओक वरती शरद पवारांची भेट. आपण बघूया संजय राऊत यांनी काय म्हटलेलं आहे.
दिल्लीतल्या बैठकांचे पडसाद मुंबईत उमटते. दिल्ली मधल्या कोणत्याही बैठकीचा इथे काही संबंध नाही. राऊत साहेब दुसऱ्यांदा भेटतायत त्यांना. ही तुमची भेट झाल्या होती. मी पवार साहेबांना भेटणार आहे. पुढे बोला राऊत साहेब. भेटू नाही का? उद्या आपण पाहिलं की संजय राऊत काही गोष्टी स्पष्ट करताना दिसत नाही. अर्थात ही सदिच्छा भेटही असू शकते किंवा काही असे मुद्दे असू शकतात की इकडून एक संदेश दुसरीकडे देणं हा देखील एक भाग असू शकतो. पण या सगळ्या याच्यामध्ये जसं तू म्हणालास की महाविकास आघाडीमध्ये सारं काही अलबले असं दिसून येत नाही आहे, मग राजकीय वर्तुळात या भेटीवरनं काय चर्चा होताना दिसते? सध्या राजकीय वर्तुळामध्ये जे काही सध्या गेले काही महिन्यापासून म्हणजे गेले 2-3 महिन्यापासून सातत्याने सांगितलं जात आहे की शिवसेना पुन्हा भाजपच्या जवळ जात आहे का, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाईल का, केंद्रामध्ये भाजपचं मजबूत सरकार आहे त्यामुळे महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार हे अस्थिर करण्यासाठी पडद्यामागून भाजप जे काही प्रयत्न करत आहे केंद्रीय तपास यंत्रणेच्या मार्फत, त्यामुळे राज्यातले सत्ताधारी जे पक्ष आहेत ते काहीसे अस्थिर झालेले आहेत का, त्यामुळे या सगळ्या गाठीभेटी सुरू झालेल्या आहेत का, जर का राज्य सरकार अस्थिर झालं तर पुढची रणनीती काय असावी, आपण कायम सत्तेत राहावं या दृष्टिकोनातून काही रणनीती आखली जाते का थेट हे तिन्ही पक्ष एकजूट होऊन केंद्र सरकारशी एक लढा उभा करतील किंवा त्यांच्याशी थेट आमने सामने असा सामना करतील. एकजूट किती होते ते पाहावं लागेल. जर का एकजूट नाही झाली तर मग जे काय पुढे रामायण महाभारत घडेल त्यावरती शिवसेनेची काय भूमिका असेल, राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका असेल, कारण हे दोन जे प्रमुख पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना हे सर्वात किंग मेकर पक्ष आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ता स्थापनेसाठी. त्यामुळे हे दोन पक्ष नेमकं काय भूमिका घेत आहेत, काय त्यांचे पक्षप्रमुख निर्णय घेत आहेत पुढच्या राजकीय रणनीतीसाठी ते पाहावं लागेल. केंद्रामधून त्यांचा सर्व दबाव तंत्र आणलं जात आहे, मात्र इथे प्रत्यक्षात मुंबईत काय घडतं आहे, राजधानी मुंबईमध्ये राज्याच्या काय घडलं जात आहे, इथे काय निर्णय होत आहेत हे पाहावं लागणार आहे. आणि ह्या दोन्ही पक्षांच्या मधला दुवा म्हणून आपण शिवसेना नेते संजय राऊत यांचं काम पाहू शकतो, कारण गेल्या वर्षी जो काय सत्ता संघर्ष सर्व उभा राहिलेला आहे त्या सत्ता संघर्षामध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांची अतिशय महत्वाची भूमिका राहिली. शिल्पकार काही काही मुद्दे आहेत का जे मुद्दे सोडवण्यासाठी खरं तर आधी वर्षा बंगल्यावरती त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि तिथून काही संदेश घेऊन ते शरद पवारांच्या भेटीला गेलेत का, असा म्हणजे याबद्दल जाणून घेणं फार महत्वाचं ठरणार आहे. तर्कवितर्क अनेक लावले जात आहेत, चर्चा आहे मोठ्या प्रमाणात, चर्चा ही होणारच कारण सलग दोन भेटी. यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.